नमस्कार, आपलं स्वागत आहे बायजाई स्वयंपाकघरात. आज आपण बनवणार आहोत शेपूची चटणी, पचायलाही हलकी आणि अगदी चटकन होणारी. चला तर मग साहित्य बघू. एक वाटी शेपू, एक चमचा तेल, दोन हिरव्या मिरच्या, लसणाचे काही पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ. चला तर मग. सर्वप्रथम आपण एक टेबलस्पून तेल टाकून घेऊया कढईत. तेल तापलं की याच्यात लसणाचे परात हे बस थोडेसे असे परतून घ्यायचे आपल्याला तेलात. आपले लसणाचे परात तळल्या गेले हे आपण कुट्टीत घालून घेऊ. दोन हिरव्या मिरच्या तळून घेऊ. आपल्या हिरव्या मिरच्या झाल्या आहेत. ह्याच तेलामध्ये आपण शेपू परतून घेऊ. ही आपल्याला पूर्ण भाजायची नाही आहे, फक्त थोड्याच्यातलं पाणी कमी होऊन जाय इतकी बस परतायची. आणि आता आपण खालनं गॅस बंद केलेला आहे. खालनं गॅस आपण बंद केलेला आहे. ही आपली कढई जी गरम होती त्याच्यामध्ये फक्त इथं पाणी निघून जाईल इतकी आपल्याला शेपू परतायची बस. आता आपल्या शेपूतलं पाणी निघालेलं आहे तर आपण हिला अशा प्रकारे कुटणी घालून आता हे सर्व आपण व्यवस्थित कुटून घेऊ. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि आता हे व्यवस्थित एकत्र कुटून घेऊ. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आपल्या बायजाई स्वयंपाकघरात आपण अगदी साधे सोपे पदार्थ बघत असतो जे आपण घरामध्ये पटकन बनवू शकू. त्याच्यातलाच हा एक प्रकार शेपूची चटणी. तयार आहे आपली शेपूची चटणी. ही अगदी बारीक नाही कुठली आहे, आपण थोडी जाडसर भरडशी कुठली आहे. भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सर्व करा. पुन्हा भेटूया एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.